शिवनगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून गावातील शिवतीर्थावर फुलांची सजावट करीत साध्या पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शिवमुद्रा ग्रुपने केले होते. 6 जून छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन रायगड व महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांसह शहर व गावागावांमध्ये उत्साहात संपन्न होतो. कोरोनाच्या सावटामुळे आजचा राज्याभिषेक दिन रायगडासह सर्वत्र साध्या पद्धतीने मोजक्याच मावळ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. टेंभे शिवनगरीत महाराजांचा राज्याभिषेक दिन शिवमुद्रा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब अहिरे, अध्यक्ष निलेश चव्हाण यांच्यासह शिवमुद्रा ग्रुपचे पदाधिकारी व मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी शिवभक्तांनी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून जयघोष केला. शिवतीर्थावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी सरपंच कांताबाई रवींद्र अहिरे, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते. शिवमुद्रा ग्रुपचे संस्थापक भाऊसाहेब अहिरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून आभार मानले. 6 जून 1674 ला एक मराठा छत्रपती झाला हे जगातलं पहिलं आश्चर्य घडलं ते या महाराष्ट्रातल्या रायगडावर. खरं तर माँसाहेब जिजाऊंचं स्वप्न होतं की या राजाचा राज्याभिषेक व्हावा म्हणून या गोष्टीसाठी हट्ट होतं आणि महाराजांना ते नकोसं होतं की रयतेला तूच जाऊन आपला राज्याभिषेक व्हावा आणि त्या राज्याभिषेकासाठी एवढा खर्च व्हावा. पण खरं तर मुघल आदिलशहा आणि डोज पोर्तुगीज हे सगळे शिवाजी महाराजांकडे बघण्याच्या दृष्टिकोन त्यांचा डकेत एक चोर म्हणून होता आणि म्हणून महासाहेबांनी हा राज्याभिषेक चांगल्या पद्धतीने व्हावा आणि तो सगळ्या जगात विलक्षण व्हावा आणि तो निरोप सगळ्या जगात पोहोचावा आणि म्हणून 1674 ला रायगडावर सिंहस्थ झालेले छत्रपती शिवाजी महाराज हा सगळ्यात मोठा सण आणि हा मोठा सगळ्यात मोठा दिवस हा मराठी मुलकातला आणि या मराठी मुलकात या ज्या राजाने जे आश्चर्यकारक स्वराज्य निर्माण केलं ते सगळ्या जाती धर्माला धरून आणि मराठी मुलकात न्यायाचा आणि निष्ठेचा जो मंत्र जपला तोच मंत्र आज सुद्धा या मातीत रुजलेला आहे आणि तो रुजलेला आहे म्हणून इथला मराठी माणूस स्वबळाने उभा आहे. जागतिक लेवलवर जर बघायचं असेल तर 1674 हा दिवस सगळ्या जगाला आश्चर्य करून गेलेला आहे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण की चहूबाजूला सगळे यवनांचं साम्राज्य असताना एक मराठा छत्रपती झाला हा सगळ्या महाराष्ट्राला भूषित नाही सगळ्या जगाला भूषित आहे. खरं तर आपण म्हणतो 1674 ला रायगडावर राज्याभिषेक झाला, मी तर म्हणतो 1674 ला जगातलं पहिलं लोकशाही राज्य निर्माण झालं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण स्वराज्य स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य नाही, इथल्या माणसाला वाटलं पाहिजे हे राज्य माझं आहे, हे राज्य माझं आहे, हे रयतेचं राज्य आहे. कुठल्याच जगात असा कुठल्याही राजाने स्वतःचं नाव दिलं असेल पण हा पहिला राजा आहे त्याने स्वराज्य नाव दिलेलं आहे. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, हे राज्य माझं आहे, हे मलाच झुंजलं पाहिजे, मलाच लुडलं पाहिजे, मीच झुंजलं पाहिजे ही प्रत्येक मावळ्याच्या मनात प्रत्येक मराठी मातीच्या मनात ही गोष्ट रुजली होती आणि म्हणूनच तिथपासून आज सुद्धा 350 वर्षे महाराजांचीच का लक्षात राहिली. तत्कालीन काळात अनेक राजे होऊन गेले पण त्या कोणाचंही लक्षात नाही 350 वर्षे महाराजांचंच का लक्षात राहिलं की महाराज लोकांसाठी लढले, लोकांसाठी झुंजले, लोककल्याणासाठी लढले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे 350 वर्षे आजही आपल्याला लक्षात आहेत. जगद्गुरु तुकोबारायांनी तेच मांडले, तेच सांगितलं, जे का रंजले गांजले त्याची जो मने आपुले तेथेची देव ओळखावा तेथेची देव जाणावा. या सगळ्या गोष्टी जगद्गुरु तुकोबारायांच्या सानिध्यात छत्रपती शिवाजी महाराज आले आणि हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनातून एक स्वराज्यासाठी लढणारी मरणारी फळी तयार राहिली आणि ही तयार पिढी पुढे शिवाजी महाराजांच्या सहवासात आली आणि खरं तर म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं. मी तर सांगतो महाराजांचा आदर्श घ्यायचा असेल तर ज्याच्याकडे गावाचा विकास करायचा असेल ही सुद्धा गोष्ट तिथून घेतली पाहिजे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याने पैसा द्यावा,
ज्याच्याकडे कष्ट आहेत त्याने कष्टाने कष्ट द्यावे, ज्याच्याकडे वेळ आहे त्याने वेळात वेळ द्यावा, आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याने किमान गप्प बसावं असं स्वराज्यात महाराजांनी सुद्धा सांगून ठेवलं होतं. नाहीतर तिसऱ्यांची अडचण नसते, चौथ्याचीच जास्त अडचण असते. या राज्याभिषेकाच्या निमित्ताने मी प्रत्येक मराठी मुलकातल्या प्रत्येक तरुणाला एकच सांगतो, जिथं विकासात्मक जिथं सामाजिक काम असेल तिथं झोकून दिलं पाहिजे. खरा हा राज्याभिषेक 6 जून इथं खरं साजरा होईल. कालच जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला. अतिशय आनंद होतो की माझ्या शिवरायांचा पुतळा या गावात बसला, आणि त्या दिवशी माझ्या त्या दिवसापासून माझ्या गावात पर्यावरणाचीच काय, पाण्याचीच काय, माणुसकीची काय, आणि एकमेकाला जाणून घेण्याची काय ही संकल्पना निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात आणि कर्तृत्वात जी काही गोष्ट होत्या ती आमच्या शिवमुद्रा ग्रुपच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या नेतृत्वावर चालणाऱ्या विचारांवर आणि त्या कर्तृत्वावर चालणारी अशी चळवळ उभी केली त्याच्याबद्दल माझ्या गावाचा मला सार्थ अभिमान आहे. आणि या 6 जून निमित्त माझ्या शिवमुद्राच्या ग्रुपला आणि माझ्या ग्रामस्थांना या लाख मोलाच्या सगळ्यांना 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 शुभेच्छा आहेत. आणि जोपर्यंत माझ्या गावातला तरुण व्यसनाधीन होत नाही तोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्या गावात असंच गोकुळ एकत्र राहील. आणि त्याच्याही पेक्षा पलीकडे जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा सांगितलेलं आहे, जर तुम्हाला गाव उभा करायचा असेल, समाज उभा करायचा असेल, त्यावेळी गोवर्धन उचलायचा होता. श्रीकृष्णाने पहिल्यांदा गोकुळात सामूहिक बळाचा सामूहिक संघटनेचा प्रयोग केला आणि तो सुद्धा आज महाराष्ट्राच्या माती सिद्ध झालेला आहे. मी आज फार तसं बोलायचं होतं पण आज राज्याभिषेकाच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम आहेत. तर सगळ्यात महत्वाचं जेव्हा मराठी तरुण हा एकत्र येईल आणि सामाजिक बांधिलकी ज्याच्या मनात खदखद राहील तिथं विकास होल्याशिवाय राहणार नाही. कारण की या मुलखातला पहिला जगद्गुरु तुकोबारायांचा तेवढाच साथ आहे. मी तर 2 गोष्टी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्याच ठाई अनेक सद्गुण होते. हरिश्चंद्राची सत्यनिष्ठा होती, एकलव्याची गुरुभक्ती होती, कर्णाचं औदार्य होतं, भीष्माची प्रतिज्ञा होती आणि श्रावणाची मातृभक्ती होती. असे अनेक गुण या महापुरुषाच्या ठाई होते. म्हणून आज 6 जून 1674 दिवस 350 वर्षानंतर सुद्धा आपल्याला लक्षात राहतात. तसंच जगद्गुरु तुकोबारायांचं सुद्धा तसंच आहे. वैष्णवांचा धर्म भेदाभेद अमंगळ अमाठाई महाराष्ट्राच्या प्रबोधन क्षेत्रात जर का नाव घ्यायचंच असेल तर ते तुकोबांचंच. महाराष्ट्राच्या प्रबोधन क्षेत्रात नामस्मरणाचा जागर करणारा आणि वारकरी ध्वजाखाली सगळ्यांना एकत्र करणारा आणि सगळे भेदाभेद संपून ज्या वैष्णवांच्या धर्मास आणि वारकरी ध्वजाखाली सगळ्यांना एकत्र करून जर आम्हाला नाव घ्यायचंच असेल, कीर्तन तत्व सिंधू आणि कर्तृत्व सिंधू, आम्हाला जगद्गुरु तुकोबारायांचंच नाव घ्यावं लागेल. आणि स्वराज्यात सुद्धा मातीत स्वाभिमान जागवणारा राजा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव घ्यावं लागेल. मैं आओ जी कपड़े लेके जाओ जी, आ गया है देखो मैं.